राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्या, तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आज विठ्ठला चरणी घातला आहे. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी अहमदपूरच्या वारकरी चव्हाण दाम्पत्याला या महापूजेचा मान मिळाला. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा या गावचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीनं हा पूजाविधी पार पडला. महापूजेनंतर मंदिर समिती आणि मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहुयात ते काय म्हणतायत. सगळ्यांच्या भावना असतात की पांडुरंगाचं दर्शन व्हावं, रुक्मिणीचं दर्शन व्हावं. आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपण महापूजा केली. सुरुवातीला भावना काय आहेत. मला अतिशय प्रसन्नता, अतिशय आनंद आहे. श्री विठ्ठलाचं दर्शन आणि रुक्माईचं दर्शन हे घेण्याची संधी मिळणं हा देखील एक भाग्य असतं आणि ते भाग्य या ठिकाणी लाभलं आणि त्यांच्या आशीर्वादानंच गेली 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी देखील लाभली आहे. आणि आज देखील विठ्ठल रुक्माईला हेच मागणं मागितलं आहे की महाराष्ट्रातल्या जनाजनाची जी आशा आकांक्षा अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी, ती पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला मिळावी, महाराष्ट्राचं कल्याण व्हावं, आमच्या बळीराजाचं कल्याण व्हावं, चांगलं पर्जन्यमान व्हावं, अशा प्रकारची विठ्ठलाच्या चरणी या ठिकाणी मागणं मागली. दुपारी जाता आता एक प्रश्न विचारला होता की परत पुन्हा एकदा या ठिकाणी पुढच्या वर्षी तुम्हाला पूजेला हा देण्याचा योग यावा असं निश्चित मनातून वाटत होते. असं आहे की विठ्ठल आणि विठ्ठल रूपी जनता हे दोघं या संदर्भात निर्णय घेतात आणि त्यांचा आशीर्वाद मागे मिळाला तर पुढे मी